दिबा पाटलांचं नाव द्यावं, माझ्याकडे रेकॉर्ड आहे, ऑन दी रेकॉर्ड दिबा पाटलांचं नाव द्यावं म्हणून लोकसभेमध्ये मी मागणी केली. दिबा पाटलांचं नाव द्यावं म्हणून मी स्वतः पत्र दिलं. आणि दिबा पाटलांचं नाव द्यावं म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी कधी विरोध केला नाही. काय त्यांच्याकडे मुद्दे नसल्यामुळं विरोध काहीतरी विरोधाभास निर्माण करून लोकांचा गैरसमज करण्याचा प्रयत्न ते करतात. नामकरणाच्या विषयी कधीपर्यंत स्पष्ट होईल? हो का, नामकरणाच्या बाबतीमध्ये कुठल्या याचा नामकरणाच्या बाबतीमध्ये ती एखादी प्रकल्प तो कार्यरत होत नाही, सुरू होत नाही, तोपर्यंत त्याला नामकरणाचा प्रश्न नाही. 25 मार्च नंतर 25 मार्च पहिलं टेकऑफ होणार आहे. आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी 25 मार्च पूर्वी तरी कुठे का? मी तुम्हाला सांगतो, देवेंद्रजी जर बोलले असतील 25 मार्चला, मला असं वाटतं की पहिलं कार्गो सुरुवात होणार आहे. आणि देवेंद्रजी बोलले असेल, देवेंद्रजी त्यांच्या भाषणात पण सांगितलेलं होतं दिबा पाटलांच्या नामकरणाच्या बाबतीमध्ये. माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर, प्रशांतजी ठाकूर यांनी देखील भेट माझ्या मला मी त्या ठिकाणी माझ्यासमोर भेट घेतली होती. आणि सकारात्मक राज्य सरकार निर्णय घेईल ना, कुणाचाही विरोध त्यामध्ये दिबा पाटलांच्या नावाला नाहीच ना. नाही, मी नव्हतो. ज्योतिरादित्य शिंदे आले ना त्यावेळेस मी नव्हतो. मान्य सर, पासपोर्ट कार्यालयाचा विषय मागच्या वर्षी पण आपण तुमच्या याच्यामध्ये वचननाम्यामध्ये त्याचं हे केलेलं, अद्याप सुरू झालेलं. मी तुम्हाला सांगतो, मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये 2 पासपोर्ट कार्यालयाला मंजुरी मिळाली. सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री होत्या, त्यावेळेस मी सातत्यानं मागणी करत होतो. आणि देशातले पहिले 5 पासपोर्ट कार्यालयाला मंजुरी पहिल्या प्रथम मिळाली. त्याच्यातलं पहिलं पासपोर्ट मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पिंपरी चिंचवडचं होतं. नंतर सातत्यानं मागणी केल्यानंतर पनवेल पासपोर्ट कार्यालयाला मंजुरी मिळाली. या ठिकाणच्या पोस्ट कार्यालयाने त्याला खरं तर पोस्ट विभागाच्या कार्यालयाने जागा उपलब्ध करून दिली नाही. मी सातत्यानं प्रयत्न करत होतो. मी त्यांना सांगितलं की माझ्या खासदार निधीतून त्या ठिकाणी शेड बांधून मी तुम्हाला त्यांच्या जागेमध्ये रूम बांधण्याच्या संदर्भामध्ये विनंती केली, तशा प्रकारचा पत्रव्यवहार पण केला. परंतु त्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं सहकार्य पोस्ट विभागाने केलं नाही. मी अनेक वेळा माननीय मंत्र्यांना त्या ठिकाणी भेटलो आणि गेले अनेक वर्ष प्रलंबित असल्यामुळं ती मंजुरी मिळालेलं पासपोर्ट कार्यालय हे रायगड जिल्ह्यासाठी होतं, पनवेल रायगड जिल्ह्यासाठी. ते रायगडला स्थलांतरित केलं. परंतु नंतरच्या या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये मी सातत्यानं मागणी केली परराष्ट्र मंत्र्यांकडं. आता ती फाईल मूव्ह झालेली आणि त्यांनी मला शब्द दिलेला की पनवेल कार्यालयाला आपण मंजूर करू. एका जिल्ह्यामध्ये एकच कार्यालय असा निर्णय घेतला होता, परंतु आपल्या लोकसंख्या आणि सगळा विचार करता मी त्यांना मागणी केली आणि पनवेल कार्यालयाला 100% मंजुरी मिळाली.